सरईत गुन्हेगारी टोळी आणि संघटित गुन्हेकारी कारवाया करणाऱ्या गुन्हेकारांवर मोक्क्याची धडक कारवाई सुरूच असून अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत पोलीस आयुक्त दीपक पांडेय्या यांनी गुन्हेकारी मोडीत काढण्यासाठी तब्बल एकशे आठ गुन्हेकारांवर मोक्का कारवाई करत गुन्हेकारांना सुधारण्याचा इशारा दिला गुन्हेगार सुधार मेळाव्यात सहा गुन्हेकारांनी सुधारण्याचे हमीपत्र दिल्याने त्यांची नावे गुन्हेगारी रेकॉर्डवरून वगळण्यात आली आहे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच मोक्का कारवाईचे शतक पूर्ण झाल्याने या कारवाईची पोलीस महासंचालकांनी देखील दखल घेतली असून शहर पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे जे आपला उपक्रम आहेत ते हाती घेतल्यानंतर याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे कायदे आहेत एम पी डी ए किंवा मोका या अंतर्गत आपण कारवाई सुरू केली आणि या कारवाईमध्ये जवळपास ऐंशी लोकांवर मोकाची कारवाई, मोका कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर असा बरेचसे लोकांचे असा विनंती आली की काही लोकांनी जे आहेत ते गुन्हेगारीचे मार्ग सोडलेला आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना एक संधी भेटली पाहिजे मग आपण गुन्हेगार सुधार सुधार योजना दोन हजार एकवीस हे जारी केलं हे पोलीस नियमावलीप्रमाणे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खूप प्रतिसाद याला चांगला भेटला बरेचसे लोक जे गुन्हेगार प्रवृत्तीचे होते किंवा त्यांच्यावर गुन्हे पूर्वी दाखल होते त्यांनी येऊन आपल्याला गवाही दिली बंधनपत्र लिहून दिलं आणि यापुढे ते असं करणार नाही अशी गवाही दिल्यानंतर आपण जे आहेत ते अंबड पोलीस स्टेशन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयमध्ये आहे त्यांचे जे प्रस्ताव प्राप्त झाला होता तो तेहतीस लोकांच्या विरोधात मोकाची कारवाई करण्याबाबत होता त्याच्यामध्ये सहा लोकांनी बंधनपत्र लिहून दिलं होतं म्हणून तेहतीसमधून सहा वगळता सत्तावीस लोकांवर मोकाची कारवाई करण्यात आलेली आहे नाही विक्रम वगैरे तर जे आहेत ते तोडणे हा आपला काही भाग नाही आहेत मेन आहेत की गुन्हेगारांमध्ये एक आहे खलनिग्रहायबाबत ते जे आहे ते एक आदर असला पाहिजे आणि जे काही कायद्याची जे काई वचक आहेत ते लोकांवर असली पाहिजे विशेष करून संघटित गुन्हेगारीवर आम्ही डिसेंबर दोन हजार वीसमध्ये हा जाहीर केलं होतं की या शहरातून आपण संघटित गुन्हेगारी हद्दपार करणार आहेत आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे आम्ही काही अचानकपणे ही कारवाई केलेली नाही पहिले अगोदर सर्वांना सांगून दिलेलं आहे प्रसारमाध्यमातून व्यवस्थितपणे आम्ही त्यांना अलर्ट करून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ही कारवाई सुरू झालेली आहे तरीही बरेचसे लोकांना हा लक्षात आला नव्हतं म्हणून हा सुधार सुधार गुन्हेगार सुधार योजना पण आम्ही लागू केलेला आहे आता याच्यानंतरही जर कोणी येत नसेल मग त्यांना त्यां ते कारवाईसाठी पात्र आहेत असा आपल्याला गिरीत धरून पुढील कारवाई करता येईल आणि मुकासारखे जे कायदा आहेत त्याअंतर्गत जे काही संघटित गु गुन्हेगारीचे प्रकार करत असेल त्यांना याच्यामध्ये त्यांचे अडकाव केला जाईल आणि त्यांच्यावर याप्रमाणे शिक्षा केलं करण्याची आपली आप आपण तजवीज ठेवलेली आहे